कुपवाडमधील सागरमाळी खून प्रकरणी चौघांना सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी पत्नीच्या अनैतिक संबंधातून तिला पळवून नेल्याच्या रागातून कुपवाडमधील सागर भीमरावमाळी या युवकांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा संशयितांची सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीशी अनैतिक संबंध ठेवून तिला पळवून दिल्याचा राग मनात धरून पती रमेश सूर्यवंशी यासह त्याचे साथीदार अरुण भोसले विजय हसबे व विशाल निकम यांनी संगणमत करून बावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सागरच्या डोक्यात लाकडी ताणक्यानं बेदम मारहाण करून खून केला होता त्यानंतर चौघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं सागरचा मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीत फेकून दिला होता तो मृतदेह तिसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईक ताब्यात दिला चौघे जण तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडीत होते शनिवारी त्यांना पुन्हा मिरज न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची सहा मार्च पर्यंत आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे